आज भेट सुरू आहे 25 मिनिटं. आता आमच्याकडे बातमी आली त्यानुसार कालच्या भाषणानंतर राज ठाकरे नितीन गडकरी भेटतात, काय म्हणाल? अहो, भाषणानंतर भेटतात काय, नितीन गडकरी सातत्यानं राजसाहेबांबद्दल कौतुक करतात, त्यांची मैत्री जुनी आहे. हो, आणि नवीन घर बांधताय बघायला बोलत असेल केजरीवाल, तो विषय सोडा. म्हणत नितीन गडकरींचे पंख पूर्ण कापून टाकलेले आहेत, ते काय सांगणार करणार, ते जाऊन काय करणार. नितीन गडकरींचे पंख कापलेले आहेत, नितीन गडकरींना पक्षामध्ये काही किंमत राहिली नाही आता, आणि त्यांच्या सरकारमध्ये पण त्यांच्यावर आता एक बतवलं गेलं नवीन प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, आणि त्याच्यामध्ये रेल्वे, विमान, हवाई जहाज, तुमचं वॉटरवे, शिपिंग, ही सगळी खाती पंतप्रधान. म्हणजे परवा आंध्र प्रदेशचा खासदार सभागृहात बोलला की हा रस्ता होत नाहीये, मी तुमच्याकडे 2 वर्ष बोलतोय. गडकरी म्हणाले पंतप्रधानांना जाऊन भेटा, माझ्या हातात राहिलं नाही, कळलं का? म्हणजे इतके गडकरींचे पंख कापलेले आहेत, त्यामुळे त्यांची ती वैयक्तिक भेट आहे, राजकीय भेट मला वाटत नाही, असू शकत नाही, असते तर त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण मुळात ज्याच्याकडे केले ते बिनबुडाचे आहेत. काल काय दिलं तुम्हाला त्यांनी भाषणात सांगा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या बोलले, नानाशंकर शेटांचं नाव त्यांनीच बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटक सरकारने केला बोलले, त्याच्यानंतर झालेल्या आंदोलनात मराठी माणसांना झोडपलं सीमा प्रश्नात, सीमा बांधवांना बोलले, कशावर बोलले, त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासाचं कौतुक केलं काल. अरविंद सावंतजी उत्तर प्रदेश मधल्या, उत्तर प्रदेश मधल्या न जाता असंच कौतुक त्यांनी मोदींचं केलं होतं. हो, आठवतो तुम्हाला? हो, आठवत का? ते म्हणाले काल विस्मरणात जात, ते विस्मृतीत ते स्वतः गेले, आणि म्हणून त्यांच्या लक्षात राहिलं नाही की आपण काय होईल, लावले को व्हिडिओ, तो लावलं कोणी लावायला सांगितलं होता मोदींची भाषण, आणि आताही पुन्हा मोदींची भाषण लावा. गॅसचे भाव वाढले, इंधनाचे भाव वाढले, तर मोदी काय बोलले होते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, लाव रे तो व्हिडिओ, मग कळेल तुम्हाला काय झालं. ते तर फरफटत चाललेले आहेत ते, अरविंद सावंतजी आली आणि ईडीची नोटीस आली, ती फरफटत चाललेले आहेत ते. अरविंद सावंतजी, वैभव परब आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. वैभव बोला. बोल भाई, एक प्रश्न असा आहे की तुम्ही जरी ह्या सगळ्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हणत असलात, तरी मनसे ही शिवसेनेचे वोट्स कापत आलेली आहेत, आणि भविष्यात जर भाजप आणि मनसे युती झाली तर याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल असं तुम्हाला वाटत नाही का? आणि आजची जी भेट आहे गडकरींच्या मार्फत, ही खूप महत्त्वाची भेट मानली जाते असं तुम्ही जरी पंख छाटले असं म्हटला, तरी अजूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाजपमध्ये वजन आहे हे नाकारता येणार नाही तुम्हाला? मला असं वाटतं की तुम्ही तिथंच बोललं ओळखलं पाहिजे, हे तेवढ्यासाठीच त्याच्या मागे येते बतका, तुझा ते काम आहे. राष्ट्रवादीकडे कशाला गेले होते? काल प्रवीण दरेकर त्यांची भलामण करते, मग प्रवीण दरेकरांना विचारा तुम्ही मनसे सोडून का गेलात, विचारायचं ना एवढं. जर तुम्ही प्रवीण दरेकर केलं तर ते मनसे सोडून का गेलात, राजसाहेब ठाकरे एवढे केले तुम्ही सोडलीच का, ते त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. मुळात असं आहे की हे जे आहे हा दिखावा आहे. महाराष्ट्रातनं आधी लोक मोठी आहेत, ते क्राऊड पुलर आहेत, आम्ही मान्य करतो त्यांचं भाषण ऐकायला मजा येते हेही मान्य करतो, मिळालं काय हातात तेवढं सांगा ना, काय विचार दिला? म्हणून मी हे प्रश्न विचारले होते, जे मूलभूत प्रश्न आहेत. हे तर मी मराठीबद्दल बोललो, मग महागाईचा प्रश्नावर एक शब्द नाही बोलले, बेरोजगारीच्या प्रश्नावर एक शब्द नाही बोलले, कौतुक उत्तर प्रदेशचं न जाता, न सवरता, न बघता. मी 10 दिवस उत्तर प्रदेशमध्ये होतो, किती मागासलेले अजूनही बघायला पाहिजे, त्या गंगेमध्ये प्रेत वाहत होती रे. ठीक आहे, राज ठाकरे सरकार, पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. माझा प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतो की शिवसेना भाजप आणि भाजप आणि मनसे युती झाली तर शिवसेनेची अनेक मतं कापली जातील. मागची जर निवडणूक तुम्ही लक्षात घेतली तर अवघ्या 2 जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळाला होता, आणि आता भाजप आणि मनसे एकत्र आले तर शिवसेनेच्या पोटात गोळा आला असं म्हणावं लागेल का? गोळा येणार, काही फरक नाही पडणार. मुंबईची जनता ओळखते कोणी कंत्राट घेतलंय ते कळतं, इव्हेंट मॅनेजमेंट कोणाचे हे मुंबईच्या जनतेला कळतं, आणि कामावर कोण, कामासाठी कोण येतो तेही कळतं, खरा वारस कोण हेही कळतं, खरं कोण बोलतं हेही कळतं, आणि मुंबईच्या जनतेला माहिती शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. पण अरविंद सावंतजी म्हणजे 2 गोष्टी विचारतो तुम्हाला. एक तर ही भेट तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मैत्रीपूर्ण नसताना, मैत्रीच्या पलीकडची भेट असेल तर शिवसेनेला त्यामुळे फरक पडतो की नाही? मग नाही बघा, असं आहे आम्हाला पूर्वी घडल्या ना अशा भेटी गाठी, किती घडल्या पूर्वी घडल्या नाहीत का? घडल्या ना, त्याने काय परिणाम होत नाही तुम्ही बघा.
मी आजही सांगतो माझा दृढ विश्वास आहे लोकांना कळून चुकलंय. जसं बघा चार पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पेट्रोल डिझेल कशाची गॅस कशाचेही भाव वाढले नाही. निवडणुका संपल्यावर भाव वाढले. एक शब्द बोलले का उद्धव ठाकरे त्याच्या तुटत राहिलं असतं मुळच बाबा असत तर राहिलं असतं का केलं ना काय बोलले ते सांगा. अशी बुद्धी अशी घाण टाकली ना का मग असंच होतं लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे घाण टाकलं की असं घडत राहतं लक्षात ठेवा. आणि मग कळतं की लोकांना कळतंय ना काय ते ज्या विषयांची गरज आहे लोकांना त्या विषयावर न बोलता भोगे लावा लावा भोगे. मग सांगा ना केंद्र सरकारला कायदा करायला. त्यामुळे अशा गोष्टींनी आमच्यावर काय परिणाम होईल. तुम्ही माध्यम त्याला मोठं यू मेक काय म्हणता हिल लावता मोल तसंच नाही ते छोट्याशा गोष्टी एवढं कुठं आहे काहीतरी झालं तर गडगडी गेले म्हणजे सूर्य पश्चिमेला उद्या उघडणार काही होणार नाही. ठीक आहे काही होणार नाही काही ठिकाणी गरज नाही. लोकांवर थांब विश्वास जनतेवर थांब विश्वास आहे. उद्धवजींनी जे काम करतात मुख्यमंत्री त्याला तोड नाही लक्षात घ्या. अरविंद सावंतजी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अरविंद सावंतजी आपण सविस्तरपणे आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये सध्या डिनर डिप्लोमसी सुरू आहे असं कळतं. अर्धा तास होऊन गेलेला आहे दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. जसं आता कळलं की ठाकरे कुटुंब राज ठाकरे यांचं कुटुंब आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते आहे. वैभव परबकडे पुन्हा एकदा जाऊया. वैभव शिवसेना नाकारते आहे त्यांना काही फरक पडणार नाही असं म्हणते पण अर्धा तास उलटून गेला आता भेटीला या त्यामुळे ही मैत्री पलीकडची भेट आहे वैभव आहे याच्यावर आता शिक्कामोर्तब होते वैभव. शिवसेना नाकारत असली तरी जी मनसेला पडणारी मतं आहेत ही शिवसेनेला नाकारून चालणार नाहीये. आपण पुन्हा एकदा ही सगळी ताजी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. शिवतीर्थ आहे. शिवतीर्थाच्या बाहेर संपूर्ण आता हळूहळू कार्यकर्त्यांचा गराडा आहे तो हळूहळू वाढू लागलेला आहे. आणि आतमध्ये जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून नितीन गडकरी आणि राज ठाकरे कुटुंबीय हे एका टेबलवर बसल्याची माहिती आहे ती मिळालेली आहे. आता खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या ज्या गाठी भेटी सुरू होत्या त्यातली एक महत्वाची भेट म्हणावी लागेल नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत. जरी शिवसेना म्हणत असेल की गडकरींचे पंख छाटले गेलेले आहेत हेच गडकरी एका काळी शिवसेनेच्या जवळ होते आणि केंद्रातला दुवा बनून काम करत होते. आता त्याच गडकरींना जरी शिवसेना म्हणत असतील पंख छाटलेत परंतु यामध्ये खूप महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. एका टेबलावर बसून जर काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदुत्वाचा झेंडा राज ठाकरेंनी उभारलेला आहे आणि त्याचबरोबर अयोध्येची तारीख लवकरच सांगणार म्हणजे भाजप शिवसेना आणि आता मनसे देखील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या दिशेने जो उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरण झालं होतं ते मारहाण प्रकरण भरून काढण्यासाठी आपल्याला ही एक वेगळ्या प्रकारची रणनीती म्हणावी लागेल. आणि काल एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगावी लागेल आपल्या प्रेक्षकांना अश्विन कालच्या या मंचावरनं गुढीपाडव्याच्या मंचावरनं मनसेच्या मंचावरनं एक अमराठी म्हणजे एक उत्तर भारतीय व्यक्तीने देखील भाषण केलं होतं. आतापर्यंत अमराठी किंवा मराठी ह्या जो भेदभाव आपल्याला पाहायला मिळत होता त्याच मंचावरनं एक अमराठी व्यक्तीने भाषण केलं होतं. तो नेता होता मनसेचा आणि याआधी देखील मनसेने उत्तर भारतीय असेल किंवा जैन गुजराती मारवाडी संघ असतील या अनेक मेळाव्यांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे शिवसेनेपासून मनसे देखील आपापले मराठीचे मुद्दे मागे टाकत हिंदुत्वाच्या दिशेने जात आहेत का हा सवाल देखील इकडे उपस्थित राहतो अश्विन. नक्कीच वैभव तू आपल्या सोबतच राहा. दरम्यान अर्धा तास उलटून गेलेला आहे जसं वैभव सांगतोय आणि ही भेट आता अर्धा तास उलटून गेलेला डिनर डिप्लोमसी चालू आहे. नितीन गडकरी राज ठाकरे भेटतायत राज्याच्या राजकारणामधले मोठे नेते आणि एक राष्ट्रीय राजकारणामधले मंत्री जेव्हा भेटतात तेव्हा नक्कीच चर्चा होते आणि त्याला पार्श्वभूमी आहे ती कालच्या भाषणाची कारण गुढीपाडव्याचं कालचं राज ठाकरेंचं मेळाव्यातलं भाषण